तर अमित शहांचं म्हणणं असं असेल की सत्यपाल मलिक राज्यपाल होते तेव्हा ते का बोलले नाहीत, तर मला अमित शहांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आज जे आमच्या विरोधकांच्या मागे ईडी सीबीआय सगळं लावलेलं आहे, तुरुंगात जाता की भाजपात येता? जातात काही लोक खोक्यासाठी, जातात काही लोक लाचारी म्हणून जातात, पण आमच्यामध्ये असले तर ते भ्रष्ट, त्यांच्यावरती तुम्ही धाडी टाकता, आणि तुमच्या पक्षामध्ये ते आल्यानंतर तुम्ही काय त्यांना गंग गोमूत्र टाकून शुद्ध करून तुमच्यात घेतात, निर्माता सोडाच गोमूत्र ओततात, पण जर तुमच्यामध्ये आल्यानंतर ते शुद्ध होत असतील तर आमच्यामध्ये असताना ते भ्रष्ट कसे असू शकतात ह्याचं उत्तर का नाही तुम्ही देत? याचं उत्तर एकच आहे की यांना फक्त आणि फक्त ही जी आपली भारत माता आहे त्या भारत मातेमध्ये भाजपाशिवाय दुसरा कोणताही पक्ष अस्तित्वात ठेवायचा नाहीये. आज खरं म्हणजे एकनाथ खडसे दुपारी मला भेटले, इकडे आज सभेला येणार होते. जर सभेला व्यासपीठावर असते तर बरं झालं असतं, कारण एकनाथ खडसेनीच मला 2014 साली फोन करून सांगितलं होतं, उद्धवजी आता याच्या पुढे आपण युती ठेवू शकत नाही, आपली युती तुटते, आपली युती तुटली. मी त्यांना विचारलं काय झालं असं, नाता भाऊ काय झालं, आपण काही ज्या जागा राहिल्यात बस 2 दिवस आहेत, आपण संपून टाकू विषय आणि जाऊ ना, हिंदुत्वाची युती, भगव्याची युती, संपूर्ण देशभर आपण जाणार होतो. नाही म्हणे आमचं आता ठरलं, आता काय नाही. मग नेमकं भाजपला करायचं काय? त्यावेळेला एकनाथ खडसे भाजपात होते म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये टाकलं की तुम्ही शिवसेनेला तोडा, म्हणून त्यांनी आपलं काम केलं, मला फोन करून सांगली युती तोडली. पण भारतीय जनता पक्षाला देशामध्ये राजकारणात मित्र पण नकोयत आणि स्वतःच्या पक्षातले चांगले लोक सुद्धा नकोयत, एकनाथ खडसेना सुद्धा त्यांनी फेकून दिलं बाजूला. हा कुठला न्याय, हा कुठला पक्ष आहे, कोणता पक्षवाढीचा विषय? अरे आज माझ्याकडे नाव चिन्ह नसताना सुद्धा जनसागर उसळतोय, हा माझा पक्ष आहे, ही माझी शक्ती आहे, ही माझी ताकद आहे आणि शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आहेत. पण स्वतःच्या पक्षात जी चांगली माणसं आहेत, जी आपल्याला डोईजड होणार आहेत, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांना पक्षातून काढून टाकायचं, पक्षातून ते जातील असं बघायचं, आणि दुसऱ्या पक्षातल्या लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतःच्या पक्षात घ्यायचं, हा कोणता न्याय? मला तर काय कळत नाही, तुम्हाला कळते? म्हणजे दुसऱ्या पक्षात असतील त्यांना नामोहरम करायचं, पण सगळेच काही घाबरणारे नसतात तो या गुलाबो गँग सारखे, काही संजय राऊत सारखे मर्द सुद्धा असतात. त्याला छळलं, जवळपास 100 दिवस त्याला तुरुंगात टाकलं, पण तो बोलला मी मेलो तरी बेहतर चालेल, पण मी भाजपात येणार नाही. अनिल देशमुखांचं सुद्धा तेच. हसन मुश्रीफ त्यांच्या पत्नीने तर रस्त्यावरती येऊन सरळ पोलिसांना सांगितलं की आम्हाला तर गोळ्या घालून मारून टाका, पण या तुमच्या आता धाडी बंद करा. त्यांच्याकडे जे सगळे आपले गेले, ज्यांच्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते सगळे तिकडे गेले आणि गोमूत्राने आंघोळ करून छान स्वच्छ पवित्र झाले.